career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात झालेली लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून बुलढाण्यात देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय. बुलढाण्याच्या स्थानिक जयस्तंभ चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलनादरम्यान यावेळी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आरोपीला फाशी द्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. बदलापूर झालेल्या घटनेचा बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या महाराष्ट्राच्या गृहमंत्री या ठिकाणी अपेक्षित आहे यांचा तात्काळ या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. ज्या महाराष्ट्रातील अनेक लोकांना कुठल्याही पदावर नसताना जो पोलिसाचा बंदोबस्त त्या ठिकाणी संरक्षणाचा आहे यांचे संरक्षण काढून घेतले पाहिजेत. आणि हे खऱ्या अर्थाने या महिलांसाठी, या महाराष्ट्रातल्या भगिनीसाठी या पोलीस बंदोबस्ताचा उपयोग झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. कलकत्ताच्या डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि खून यांनी संपूर्ण देश हादरलेला असतानाच बदलापूरला दोन चिमुट्यांवर पुन्हा एकदा बलात्कार झाला. हे सरकार जे आहे, युती सरकार, हे लाडक्या बहीण योजनेचं प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना कुठेही त्यांची सुरक्षा करण्यामध्ये त्यांना वेळ नाही, त्याकडे त्यांचं लक्ष नाही. अत्यंत असंवेदनशीलता यावर त्यांनी दाखवली. या घटनेवर तोंड उघडण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना 7 दिवस लागले. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. आणि ज्यांनी हा बलात्कार केला, ही अमानवीय घटना केली, त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक मध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे. गेल्या 10-11 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात जे बीजेपीचं सरकार आहे ते सरकार महिला आणि महिला असतील, लहान मुली असतील, याच्या बिलकुल विरोधात आहे. कुठेही त्यांना सुरक्षा नाही आहे. आणि जे महिलांच्या विरोधी जे त्यांचं धोरण आहे ते नेहमीसाठी आपल्याला दिसत आहे. आणि कालच्या घटनेसंदर्भात काय म्हणणे? कालच्या बदलापूर घटनेच्या संदर्भात जर विषय घ्यायचा असेल तर त्या बदलापूर घटनेचा आम्ही सर्व महिला असतील, सर्व महाविकास आघाडी असेल, आम्ही निषेध करतो. आणि या गृहमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे. आणि राज्यात जी आताच लाडकी बहीण योजना आणली, लाडकी फुसी बहीण योजना जी आहे ती मी म्हणेल, त्यांनी लाडकी बहीण योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी. आणि या घटनेच्या विरोधात आम्ही याही नंतर रस्त्यावर उतरू. असेच जर कार्यक्रम चालू राहिले देशात महिला विरोधी, मुलींविरोधी, महिला सुरक्षित नाहीत, विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत, तर यापुढे आम्ही याही पेक्षा तीव्र आंदोलन करू. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5,000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.